कॉलनीच्या सोनपेठ येथील अल्पवयीन मुलीवर तिघांनी केलेल्या अत्याचारानंतर पीडितेने आत्महत्या केली होती। या प्रकरणात बंजारा समाज चांगलाच आक्रमक झाला असून काल बंजारा समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर या प्रकरणात मोर्चा काढण्यात आला होता। तर आजही गोल सेनेकडून परभणीत मोठे आंदोलन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा परिसरात बंजारा बांधवांकडून पीडितेच्या न्यायाच्या मागणीसाठी हजारोंच्या संख्येने बंजारा समाज बांधवांकडून आंदोलन करण्यात आले। अत्याचार करणाऱ्या तीनही आरोपींचा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा, या प्रकरणात सरकारी वकील म्हणून ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांची नेमणूक करावी, या प्रकरणातील पीडितेच्या कुटुंबातील एका सदस्याला सरकारी नोकरी आणि 20 लाख रुपयांचे अनुदान तात्काळ मंजूर करावे, पीडितेच्या कुटुंबाला पोलीस संरक्षण द्यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन आंदोलकांकडून जिल्हा प्रशासनाला देण्यात आले। यावेळी पीडितेचे वडीलही हजर होते। आंदोलनात बंजारा महिलांची संख्या लक्षणीय होती। महिलांनी आपली पारंपरिक वस्त्र परिधान केले होते। न्याय आमच्या मुलीवर जे अत्याचार केले त्यांच्यावर त्या तीन आरोपींचं त्यांच्यावर फाशीची शिक्षा झाली पाहिजे। ते आमच्या सगळ्या अखिल महाराष्ट्र गोरबाई सगळ्यांचं की त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, हेच नम्र विनंती। सोनपेठ येथील डिगोळ तांड्यातील एका कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 16 वर्षाच्या मुलीवर त्या गावातील 3 नराधमाने जोर जबरदस्ती करून तिच्यावर अतिप्रसंग केला। तिच्या घरच्यांना आणि तिच्या भावांना तिला मारण्याची धमकी दिली म्हणून मागील 12 सप्टेंबरला त्या मुलीने विषप्राशन केलं। आणि या संबंध प्रकरणामध्ये ज्या पद्धतीने पोलीस यंत्रणाने जे प्रकरण हाताळायला पाहिजे त्या पद्धतीने हाताळलेलं नाही आहे, जाणीवपूर्वक टाळाटाळ केलेली आहे, जबाब देखील नोंदून घेतला नाही, त्यासोबत ग्रामीण रुग्णालय आंबेजोगाई लातूर या दोन्ही ग्रामीण रुग्णालयातल्या डॉक्टर लोकांनी देखील तिथल्या कर्मचाऱ्यांनी देखील अत्यंत बेजबाबदारपणा दाखवलेला आहे। तर पोलिसांवरती आणि डॉक्टरांवरती निलंबनाची कारवाई झाली पाहिजे। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या प्रकरणामध्ये जे कोणी दोषी आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, यासाठी हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवलं गेलं पाहिजे। आणि हे प्रकरण या प्रकरणामध्ये फाशीची सजा होण्यासाठी उज्ज्वल निकम सारख्या निष्णात सरकारी वकीलची नियुक्ती त्या ठिकाणी झाली पाहिजे। पीडितांना त्यांच्या पुनर्वसनासाठी किमान 20 लाख रुपये मिळायला पाहिजे आणि त्या पीडितांच्या नातेवाईकांना कोणत्याही एका सदस्याला सरकारी नोकरीत समाविष्ट करून घेतली पाहिजे।